नमस्कार, स्मिता जीएसबी ट्रेजरमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी एक व्हेज रेसिपी, भजाची आमटी। पाहूया आपण आपल्याला काय साहित्य लागतंय ते। हे चण्याचं पीठ आहे, ही लाल बेडगी अख्खी मिरची आहे, आल्याचे तुकडे आहेत, 10-12 मिऱ्या आहेत अख्ख्या, खोबरं आहे, चिरलेला कांदा आहे, हळद, हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत, कोथिंबीर आहे, धणे आहेत अख्खे, पेटकी मिरची, हळद आणि धणे ह्याची पेस्ट मी आधीच करून ठेवलेली आहे, चिंचेचा कोळ आहे, खोबरेल तेल आहे, पातळ रस आहे आणि हा मॅजिक आहे माझं जाड रस। आपण आता आमटी करायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला भजी करून घ्यायची आहेत। भज्याची साहित्य सुरू करूया। हे चण्याचं पीठ मी जवळजवळ एक वाटीभर घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा वाटी कांदा घालते, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, आल्याचे तुकडे टाकायचे आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची नाहीये, मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत, चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला, आपण कांदा वगैरे सर्व मसाला घालून घेतलेला आहे। आता आपल्याला भजी करायची आहे म्हणजे त्याच्यात ओघाने पाणी घालणं आलंच, पाणी थोडं थोडं घालून घ्यायचंय। भज्यांचं पीठ तयार झालंय, आता आपण आमटी फोडणीला घालूया। हांडीमध्ये मी खोबरेल तेल टाकून घेते, रिकामी हांडी कधीही गॅसवर ठेवू नये, चालू गॅसवर। दोन चमचे चिरलेला कांदा फोडणीला घालते, फोडणी तयार व्हायची वाट पाहूया आपण। फोडणी होईपर्यंत या पातळ रसामध्ये हा मोठा एक चमचा मी वाटलेलं हळद, लाल मिरची आणि धण्याचं वाटण घालून घेतलेलं आहे। फोडणी झाल्यावर आपल्याला हे वाटण फोडणीला टाकायचंय।
फोडणी तयार आहे, तुम्ही पाहू शकता आपल्याला कांदा फारसा करपवायचा नाहीये। मी फोडणीला पातळ रस आणि मिरचीचं वाटण टाकते। गॅस थोडासा मंद केलाय, उकळ येऊ लागली आहे। ही भजी आहे ती थोडी थोडी आपण त्या उकळलेल्या पाण्यात सोडायची आहे। हे सर्व मंद गॅसवर शिजू द्यायचे आपल्याला। हा सर्व मसाला त्या भज्यामध्ये उतरेल। ज्यांना नॉनव्हेज खायचं नसेल, आवडत नसेल, त्यांच्यासाठी हा छानसा पर्याय आहे। भाजी नाही केली तरी चालून जाते, या भज्यांबरोबर भात पोळी सर्व काही चालून जातं। आता आपण भजी शिजायची वाट पाहूया, तोपर्यंत मी हे झाकण ठेवून बंद करते। जोपर्यंत भजी शिजत आहेत तोपर्यंत मी एक वाटी खोबरं, अर्धा मिरी आणि 2 चमचे कांद्याचं वाटण वाटून घेतलेलं आहे। आपल्याला फाईन पेस्ट करायची आहे त्याची, कुठेही जाड दिसता कामा नये। आता आपण पाहूया, भजी छानपैकी शिजली आहे। हे वाटण आपण याच्यात घालू। मगाशी जी भजी भज्यांची कढई होती, मसाला होता, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी। हे पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचंय, हे आमटीमध्ये आपण घालू शकतो। चवीपुरती मीठ घालायचं आहे आपल्याला। चिंच घालायची 1 चमचा, चिंचेचा कोळ आहे। कोथिंबीर घालायची, आमटीला उकळ आलाय। नेहमीप्रमाणे मी माझं मॅजिक घालते याच्यामध्ये, जाड रस।
थोड़ा वेळ उकळू दे। भजाची आमटी तयार आहे। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा, तुमचे अभिप्राय मला कळवा। मी परत येत आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।